परिमेय आणि अपरिमेय संख्येवरील आपण संच दुसऱ्या घेणार आहोत एक पॉईंट दोन त्यामधील प्रश्न आहे आपला खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा आता यावरील मी एक एक उदाहरण घेतलेलं आहे आणि त्यावरील लहान मोठेपणा ठरवून सांगितलेला आहे उदाहरण संग्रह एक पॉईंट दोन मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला दिलेल्या परिमेय संख्यामधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे त्यातील पहिलं उदाहरण आहे आपलं वजा सात कॉमा वजा दोन आता वजा सात आणि वजा दोन या दोन्ही ऋण संख्या आहेत मग ऋण संख्येमध्ये जी आपल्याला लहान दिसले तीच काय असते मोठी संख्या असते म्हणजे वजा सात ही लहान संख्या आहे वजा दोन पेक्षा त्यानंतर शून्य कॉमा वजा नऊ शेत पाच आता ऋण संख्या ही शून्यापेक्षा नेहमी कशी असतात लहान असतात म्हणून शून्य ही मोठी संख्या आहे आठ शेत सात आणि शून्य आता यामधील आठ शेत सात ही जर ऋण असती तर शून्यच मोठी असती परंतु आठशे सात ही धनसंख्या असल्यामुळे शून्यापेक्षा धनसंख्या या मोठ्या असतात हे आपले नियम आहेत त्यानंतर वजा पाचशे चार आणि एक शेत चारमध्ये आता लहान आणि मोठी संख्या कोणती तर ऋण संख्या ही लहान असते धनसंख्या ही मोठी असते छेद सारखा असल्यामुळे आपण फक्त वरच्या संख्येचा विचार करू अंशाचा वजा पाच मोठी आहे की एक तर एक मोठी आहे म्हणून एक शेत चार ही परिमेय संख्या मोठी आहे त्यानंतर पुढील उदाहरण आहे आपलं चाळीस छेद एकोणतीस आणि एकेचाळीस एक छेद एकोणतीस आता यामध्ये छेद सारखा असल्यामुळे आपण अंशाचा विचार करूया फक्त तर यामध्ये एकशे एक्केचाळीस ही सहज मोठी संख्या आहे त्यामुळे हा अपूर्णांक ही परिमेय संख्या मोठी त्यानंतर आहे आपलं पुढील उदाहरण वजा सतरा छेद वीस कॉमा वजा तेरा छेद वीस आता या ठिकाणी छेदसारखा आहे त्यामुळे आपण वरील संख्येचा विचार करूया तर वजा तेरा आणि वजा सतरा या दोन्ही ऋण संख्या आहेत मग जी ऋण संख्या लहान असेल तीच काय असते मोठी असते त्यानंतर पंधरा छेद बारा आणि सात छेद सोळा आता इथं मात्र छेद वेगळा आहे त्यामुळे आपल्याला छेद सारखा करून घ्यावा लागणार आहे किंवा आपण याला दशांश रूपामध्ये रूपांतर देऊन सुद्धा शॉर्टकटमध्ये दे। काढू शकतो तर छेद सारखा करून घेतल्यानंतर आपल्याला हा पंधरा छेद बारा हा अपूर्णांक म्हणजे परिमेय संख्या ही मोठी असणार आहे त्यानंतर आठवं उदाहरण आहे पुढील उदाहरण तर आपलं पुढील उदाहरण आहे बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच आता यामधील परिमेय संख्या कोणती मोठी आहे तर परिमेय संख्या मोठी आहे बारा छेद पंधरा याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं बारा छेद पंधराला तर काय होणार आहे तीन न जर भाग दिलं तर चार छेद पाच होणार आहे त्यामुळे कोणती संख्या आता तीन छेद पाच आणि चार छेद पाच मध्ये कोणती संख्या येणार आहे तर ती येणार आहे बारा छेद पंधरा म्हणजे चारशेत पाच ही मोठी संख्या आहे आता त्यानंतर घेऊया पुढील उदाहरण आपलं वजा सातशेद अकरा आणि वजा तीनशे चार यामध्ये कोणती संख्या मोठी आहे तर दोन्ही ऋण अपूर्णांक आहेत परंतु छेद यांचा वेगळा आहे मग आपण छेद सारखा करून घेऊया अगोदर छेद सारखा करून घेण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला सारख्या संख्येने अंशाला व छेदाला गुणावं लागणार आहे आता समजा आपण यांचा चव्वेचाळीस छेद करून घेऊया म्हणजे काय होईल इकडं गुणिले आपण अकरा करूया म्हणजे किती झाले वजा तेहतीस छेद चव्वेचाळीस अशा प्रकारे आणि इकडं पण आपण चारणे गुणून घेऊया म्हणजे काय झालेलं आहे इथे संख्या तयार होईल वजा अठ्ठावीस छेद चव्वेचाळीस मग वजा अठ्ठावीस मोठा आहे की वजा तेहतीस मोठा आहे तर वजा अठ्ठावीस मोठा आहे म्हणून आपलं हे चिन्ह या ठिकाणी येणार आहे म्हणजे वजा सातशेद अकरा हा पूर्णांक ही परिमय संख्या मोठी आहे अशा प्रकारे आपण उदाहरण एक पॉईंट दोन सोडवलेलं आहे त्यानंतर आपण घेऊया एक पॉईंट तीन हे उदाहरण आता आपण सराव संख्या एक पॉईंट तीन सोडवणार आहोत ज्यामध्ये आपला प्रश्न आहे खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा आता या संख्या आपण दशांश रूपामध्ये सोडूया एक एक उदाहरण आपण सोडणार आहोत आणि जिथे एक एक अंक जे आहेत ते आवृत्ती रूपात आले असतील तर त्यावर आपण बार सुद्धा देणार आहोत सोडूया मग रूपांतर करूया आपण परिमेय संख्या दशांश रूपामध्ये तर पहिलं उदाहरण आहे आपलं नऊ छेद सदोतीस तर नऊ छेद सदोतीस सदोतीसने जर नऊ भाग घातले तर त्याचं अपूर्णांकामध्ये आपल्याला मिळणार आहे शून्य पॉईंट दोनशे दोन चार तीन दोन चार तीन अशा प्रकारे आपण जेवढं भाग घालत जाऊ त्याप्रमाणे दोन चार तीन अशाच प्रकारे येणार आहे म्हणून याचा अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर जर केलं तर दोन चार तीन वर आपण काय करायचं आहे आवृत्ती दर्श म्हणजे हा बार मानायचा मांडायचा आहे जेणेकरून हा बार म्हणजेच काय की ही संख्या पुन्हा पुन्हा येत राहतील त्यानंतर पुढील उदाहरण आहे आपलं रूपांतर करायचं आहे आपल्याला अठरा छेद बेचाळीस आता बेचाळीसने जर आपण अठराला भागले आपण अगोदर संक्षिप्त रूप देऊन वगैरे तसं काढू शकतो तर याचं ये भागाकार येणार आहे शून्य पॉईंट चार दोन आठ पाच सात एक आता ह्याच्यावरती मी बार मानणार आहे कारण हीच संख्या आपल्याला पुढं मिळणार आहे तुम्ही भागाकार करून बघू शकता आता याच्यामध्ये नऊ छेद एकवीस एकवीसने नऊला ला आपण भागितलं तर चालते म्हणजे याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं ते तर ते येणार आहे यालाही जर तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर तीनने भाग घालू शकता तीन छेद सात म्हणजे सात ने तीन ला भाग घालणं आपल्याला सोपं जाईल त्यानंतर नऊ छेद चौदा आहे चौदाने नऊ ला जर भाग घातला तर आपल्याला चौदाचा पाडा म्हणायचा आहे आपल्याला शून्य पॉईंट तर येणार आहे सहा चार दोन आठ पाच सात एक आता यामध्ये सहा हे एकदाच येणार आहे आणि त्यानंतरच्या पुढील संख्या आहेत चार दोन आठ पाच सात या संख्या क्रमाने पुन्हा पुन्हा त्याच येणार आहेत म्हणून मी यावरती बार मारलेला आहे त्यानंतर आहे वजा एकशे तीन शेत पाच आता पाचने जर आपण भाग घातलं तर ही येणार आहे वजाला वजा, वजा चिन्ह द्यायचं आहे पाच दोन्ही दहा शून्याचा भाग तीन पाच सक तीस म्हणजे वीस शेत सहा म्हणजे याला पूर्ण भाग जातो त्यानंतर म्हणजे त्यान इथं स्थित भागाकार थांबलेला आहे त्यानंतर था याला दशांश रूपामध्ये जर आपण रूपांतर केलं तर अगोदर के वरचा अंश लहान असल्यामुळे शून्याचा चिन्ह तसं द्यायचं शून्याचा भाग जाईल आणि त्यानंतर आठचा भाग जाणार आहे चार सहा एक पाच तीन त्यानंतर तुम्ही जर भाग घालत गेलात तर पुढं असंच येणार आहे म्हणजे आठ चार सहा त्यामुळे आठ चार सहा एक पाच जेवढे अंक रिपीट रिपीट होणार आहेत तेवढ्यावरती ते आपण बार मांडलेले अशा प्रकारे यांचं संक्षिप्त रूप म्हणजे दशांश रूपामध्ये आपल्याला मांडणी करता येते तर अशा प्रकारे आपण उदाहरण एक पॉईंट तीन सोडवलेलं आहे